नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण दही आलू बनवणार आहोत। ती पण खूपच स्वादिष्ट आणि टेस्टी भाजी आहे आणि खूपच कमी वेळेत बनते। रोज रोज तीच बटाट्याची भाजी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल, तर काहीतरी वेगळं म्हणून आज आपण दही आलू बनवणार आहोत। खूपच छान लागते आणि खूपच कमी वेळेत बनते। तर चला बघूया कशी बनवायची दही आलूची भाजी। तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे कळेल। तर सर्वप्रथम आपण एक वाटी दही घेतलेलं आहे, घरी लावलेलं दही आहे। त्याच्यात एक चमचा लाल तिखट घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे। अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे। आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घेणार आहे। जर आपल्याजवळ आमचूर पावडर नसेल तर आपण चाट मसाला घेतला तरीही चालेल, त्याच्यामुळे भाजीला चांगला स्वाद येतो चटपटा। तर सर्व मसाले आपण छान व्यवस्थित दह्यात मिक्स करून घेऊ। छान असे मसाले मिक्स झालेले आहेत, आता आपण त्याला साईडला ठेवून टाकू। आणि दोन बटाटे उकडून घेतलेले, त्याचे असे चार भाग करायचे, जास्त बारीक करायचे नाही, एका बटाट्याचे चार भाग। आता कढईमध्ये आपण दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे, मोहरीचं तेल आहे। जर आपल्याला आवडत नसेल तर आपण दुसरं तेलसुद्धा वापरू शकता। तर मोहरीचं तेल छान असं गरम करून घ्यायचं धूर निघतोपर्यंत। आता त्याच्यात आपण एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत आणि थोडीशी हिंग टाकून घ्यायची। त्यातच बारीक चिरलेला एक मोठा कांदा आहे, तो सुद्धा टाकून घेऊ। कांदासुद्धा आपण दोन मिनटं व्यवस्थित भाजून घेऊ। आपल्याला कांदा जास्त ब्राऊन ठेवायचा नाही, फक्त दोन मिनटं आपण भाजून घेणार आहे। त्याच्यात एक चमचा आलं लसूण पेस्ट आहे, ते टाकून घेतले। आता दोन मिनटं आलं लसूण पेस्टसोबत कांदा पण भाजला जाईल। तर बघू शकता कांदा छान असा भाजला आहे, त्याला आपण ब्राऊन केलेला नाही। कांदा छान भाजला गेला आहे। आता आपण जी दह्याची पेस्ट करून ठेवली होती ती कांद्यामध्ये टाकून घ्यायची। आणि पेस्ट टाकल्या टाकल्या आपण त्याला सतत हलवत राहणार आहे, नाहीतर दही फाटण्याची शक्यता खूप जास्त असते। तर सतत 2 ते 3 मिनटं आपण त्याला असंच हलवत राहायचं आहे, जोपर्यंत छान असं तेल सुटत नाही। तर बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ। अंजी बटाटे आपण कट करून ठेवले होते ते सुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर बघू शकता किती छान अशी ग्रेव्ही आलेली आहे आणि जास्त आपण मसाल्याचा सुद्धा वापर केलेला नाही, कांद्याची पेस्टसुद्धा केली नव्हती, तरी किती छान अशी ग्रेव्ही आली। आता त्याच्यात आपण अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित 2 मिनटं फास्ट गॅस ठेवायचा आणि शिजू देऊ, म्हणजे मसाला छान असा बटाट्याच्या आतपर्यंत जाईल। आता त्याच्यात एक चमचा कसुरी मेथी अशी बारीक करून घ्यायची हाताने आणि ती टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकू आणि तिला सुद्धा मिक्स करून घेऊ।
तर रेडी झाली आपली दही आलू। तर एकदा नक्की करून बघा, छान अशी रोटी नान चपाती बरोबर खूपच छान लागते आणि भाताबरोबर सुद्धा खूपच छान भाजी लागते। तर छान अशी आपली भाजी रेडी झालेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।